नमस्कार फुडीज, वेलकम टू ओनली वेज। तर सकाळ झाली की आपला पहिला प्रश्न पडतो, आता ब्रेकफास्ट काय बनव। आणि कामांची घाई गडबड इतकी असते की इन्स्टंट काय बनवता येईल याच्या आपण शोधत असतो। तर आज आपण बघूया इन्स्टंट ढोकला कसा बनवायचा, आणि तो पण आपल्या इथे इझिली अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून। आज आपण बेसन ढोकळ्याची रेसिपी बघू। तर हा इन्स्टंट ढोकळा आपण बनवणार आहोत सरळ कुकरमध्ये। यासाठी आपण कुठलेही स्टीमर यूज करणार नाही आहेत, कुकरमध्ये आपण हा ढोकळा बनवणार आहोत। आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप बेसन, 1/2 कप दही। लक्षात ठेवा, 1 कप बेसनला आपल्याला 1/2 कप दही घ्यायचं आहे। दही आंबट असायला हवं। त्यानंतर आपण साधारण 4 टेबलस्पून आपल्याला रवा घ्यायचा आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर घ्यायची आहे, मीठ, 1/2 लिंबू, आणि मी इथे इनो यूज करत आहे फ्लफीसाठी। जर तुमच्याकडे इनो अवेलेबल नसेल तर तुम्ही सोडा पण यूज करू शकता, बेकिंग सोडा। तर बेकिंग सोडाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे 1/4 टेबलस्पून, म्हणजे 1 छोटा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे। इथे मी इनो यूज करते आहे, लेमन फ्लेवरवालं। तुम्ही लेमन किंवा रेग्युलर इनोच यूज करा, दुसरा कुठलाही फ्लेवर इनोचा यूज करू नका, त्यामुळे एक स्वाद आपला चेंज होतो ढोकळ्याचा। तर हे इनोचं पूर्ण पॅकेट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर चवीनुसार हळद, आणि वरतून ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी आपण यूज करतो आहे ऑइल, मिरची। मिरची मी अशी लांब कापून घेतलेली आहे। त्यानंतर जिरं, तीळ, आणि त्यानंतर हे शुगर सिरप बनवलं आहे मी। 2 चमचा मी साखर घेतली आणि त्यात अगदी थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं आहे। शुगर सिरप बनवलेलं आहे, त्यामुळे एक खूप छान टेस्ट आपल्या ढोकळ्याला येते। तर आता आपण इन्स्टंट ढोकळा बनवायला स्टार्ट करूया। ढोकळा बनवण्यासाठी आपण पहिले हे बेसन ॲड करून घेऊया। मी बेसन आधीच चाळून घेतले होते, त्यामुळे त्यात गाठ राहणार नाही। तुम्ही पण बेसन चाळून घ्याल। आता 1 कप बेसनासाठी मी इथे 4 टेबलस्पून रवा ॲड करतो आहे। रवामुळे एक खूप छान स्पंज येतो आपल्या ढोकळ्याला। तुमच्याकडे रवा नसेल किंवा रवा तुम्हाला यूज करायचा नसेल तर हा ढोकळा तुम्ही विदाऊट रवा पण बनवू शकता, पण एक छान स्पंज येण्यासाठी मी त्यात रवा ॲड केलेला आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार आपण त्याच्यात साखर टाकूया, हळद अगदी कमी आपल्याला वापरायची आहे, खूप जास्त हळद नाही वापरायची, अगदी चवीनुसार एकदम कमी हळद आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर आपल्या टेस्टनुसार यात आपण मीठ टाकूया। साधारण 2 टेबलस्पून मी इथे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यात रिफाईंड ऑइल ॲड करूया। आणि दही आंबट असायला हवं आपल्या ढोकळ्यासाठी, खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला। त्यानंतर आपण याच्यात 1/2 लिंबू पिळून घेऊया। लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला लिंबू यूज करायचा असेल, जास्त आंबट ढोकळा आवडत असेल तर लिंबू यूज करा। आपण दही कारण ऑलरेडी आंबट यूज केलेला आहे, तर लिंबू इज कम्प्लिटली ऑप्शनल। तर आता आपण हे पहिले मिक्स करून घेऊया। आता दही ॲड केल्यावरच आपल्याला हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपर कन्सिस्टन्सी मिळेल जेव्हा आपण त्यात पाणी ॲड करू। हे बघा, आपण दही ॲड केलेलं आहे। आता आपण प्रॉपर कन्सिस्टन्सीसाठी आता थोडं पाणी ॲड करूया। पाणी अगदी आपल्याला थोड्या प्रमाणात ॲड करायचं आहे। साधारण आपल्याला 1 कप पाणी याच्यासाठी लागेल, पण तरी पाणी कपनी मोजून न घेता आपण ते असं थोडं ॲड करूया, म्हणजे प्रॉपर आपल्याला टेक्स्चर भेटेल त्याचं। प्रॉपरली मिक्स करून घेऊया।
साधारण भजासाठी आपल्याला जे पीठ लागतं तेवढं आपल्याला हे पातळ करायचं आहे. बघा गाठी राहू नाही द्यायच्या आपल्याला याच्यात. इनो किंवा बेकिंग सोडा आपल्याला आत्ताच ऍड करायचा नाही आहे, तो अगदी वेळेवर जेव्हा आपण ढोकळा आपला कुकरला लावू त्यावेळेला ऍड करायचा आहे. त्याची इन्स्टंट रिॲक्शन असते. कारण बघा आपलं पीठ आता व्यवस्थित भिजलंय, प्रॉपर भजासाठी भिजवतो अगदी तसं. किंवा जे बॅटर आपलं इडली डोसाचं असतं, केकचं जे बॅटर असतं, अगदी तसं त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर भिजवायचं आहे. आपलं बॅटर रेडी आहे. आता हे बॅटर आपण 15 मिनिट्स असं झाकून ठेवूया, कारण आपण त्यात रवा ॲड केलेला आहे, तर रवा मुरू देण्यासाठी. जर तुम्ही रवा ॲड केला नसेल तर तुम्ही इन्स्टंट हे हा ढोकळा कुकरमध्ये लावणार असल्यामुळे आपण आता कुकर कसा लावायचा त्याची प्रोसिजर. मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ही अशी एक रिंग टाकली आहे जी कुकरमध्ये त्या पाण्यामध्ये तेवढी डीप होईल आणि त्यावर आपण आपलं ढोकळ्याचं पात्र ठेवणार आहोत. आता हा कुकर लागताना याची शिट्टी आणि रिंग दोन्ही मी काढून घेतलंय. हा कुकर आता मी लावेल आणि हाय फ्लेमवर हा पहिले प्री हीट करून घेईल जोपर्यंत आपलं बॅटर रेडी होत नाही. आता कुकर प्री हीट होतो आहे. लक्षात ठेवा मी याची शिट्टी आणि याची जी रिंग असते ती रिंग दोन्ही पण काढून घेतलंय आणि हाय फ्लेमवर हा कुकर साधारण 5 मिनिटं मी प्री हीट करायला ठेवलेला आहे. आता आपण ज्यामध्ये ढोकळा लावणार हे ढोकळ्याचं पात्र घेऊया. यामध्ये आपण तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता, पण आपल्याकडे जे इझिली अवेलेबल आहे त्या वस्तूंमध्ये मी आज तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा ते शिकवणार आहे. तर इथे आपण हे जे ढोकळ्याचं भांडं आहे हे थोडंसं ऑइल टाकून ग्रीस करून घेऊया. प्रॉपरली सगळीकडनं ऑइल आपण त्याला ग्रीस करून घेऊया म्हणजे आपल्या ढोकळ्याच्या कडा ज्या आहेत त्या प्रॉपरली निघतील. सगळीकडनं मी ऑइल ग्रीस केलेलं आहे. या बॅटरमध्ये आपण इनो ॲड करूया. इनो एकदम वेळेवर ॲड करायचं आहे आपल्याला. आणि जर सोडा यूज करत असाल तर प्रॉपर प्रमाण घ्याल त्याचं, नाहीतर मग आपला ढोकळा लाल दिसतो जर सोडा जास्त झाला तर. हे इनो व्यवस्थित आपण मिक्स करूया. हे जर सगळीकडे व्यवस्थित मिक्स नाही झालं तर आपल्या ढोकळ्यामध्ये रेड डॉट्स दिसतील आपल्याला, रेड स्पॉट्स दिसतील. आणि हे इनो ॲड केल्यावर तुम्ही बघितलं असाल मी थोडंसं पाणी ॲड केलं इनोवर, म्हणजे हे आपल्या इनोला ॲक्टिवेट करतं. सोडा टाकल्यावर पण तुम्हाला थोडंसं अगदी 2 टेबलस्पून त्यात पाणी टाकायचं आहे, त्यामुळे आपला सोडा ॲक्टिवेट होतो. आणि इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हे ठेवायचं नाही आहे बॅटर. लगेच आपल्याला ढोकळ्याच्या पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं. जास्त वेळ आपल्याला लावायचा नाही आहे इनो ॲड केल्यानंतर. इन्स्टंट आपल्याला ते त्यात टाकून मग आपल्याला कुकरला ते लावायचं आहे. पात्र टाकल्यानंतर टॅप करून घेऊया. थोडंसं हे टॅप केल्यानंतर आपल्याला हे कुकरला लावला ढोकळा कुकरला लावलेला आहे. तर 20 मिनिटसाठी आपण आता वेट करूया. आपला ढोकळा होतोय. मी स्लो फ्लेमवर ढोकळा ठेवलेला आहे. ऑलरेडी आपला कुकर प्री हीटेड होता, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि त्यावर थोडं छोटं स्टँड ठेवून आपण त्यावर आपलं ढोकळे पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यावर कुठलंही झाकण ठेवलेलं नाही आहे. डायरेक्ट आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे. कुकरच्या झाकणाला आपल्याला शिट्टी लावायची नाही आहे आणि रिंगसुद्धा लावायची नाही आहे. तर आपण 20 मिनिट्स आता वाट बघूया आपला ढोकळा होण्याची. झाले आहेत आता आपण आपला ढोकळा चेक करू. ढोकळा व्यवस्थित झालेला दिसतंय. याच्यामध्ये आपण चाकू टाकून बघूया. ढोकळा आपला झालेला आहे. असं काढून ठेवून आपण थोडा थंड होऊ देऊ आणि मग नंतर प्लेटमध्ये काढू. इथे फोडणीसाठी कढई तापवायला ठेवली आहे. यात आपण थोडंसं तेल ॲड करूया, 3 टेबलस्पून जवळपास.
तेल तापलंय आपलं, आपण त्याच्यात जिरा टाकूया। त्यानंतर मिरची टाकूया आणि थोडेसे तीळ। आता हे जे आपण शुगर सिरप बनवलंय हे आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये आपलं शुगर सिरप टाकूया। छान गोड टेस्ट, लिकरच्या ढोक्यासारखी टेस्ट आपल्याला येते शुगर सिरप टाकल्यानंतर। डबा मी उलटा केलाय, आता आपण काढून घेऊया आपला ढोकळा। वाव, बघा आपला ढोकळा रेडी आहे, किती स्पंजी दिसतोय बघा तुम्ही, चेक करा, कुठेही तुटलेला नाही आहे, कुठेही रेड स्पॉट नाही आहे, प्रॉपर आपला ढोकळा झालेला आहे। हा ढोकळा आपण आता कट करून घेऊया। जे आपण ऑइल बनवलं होतं आपलं ते आपण याच्यावर स्प्रेड करूया, इव्हनली स्प्रेड करूया। आपला किती छान दिसतोय, चमचमीत मस्तपैकी, आणि जाळी बघा तुम्ही, जाळी आली आहे, किती छान स्पंजी झालाय तो ढोकळा। आता आपण हा सर्व करूया, बघा एकदम टेम्प्टिंग वाटतोय। आता आपण हा टेस्ट करून बघूया। परफेक्ट, आंबट पण व्यवस्थित आहे, मीठ, त्याबरोबर आपण हे शुगर सिरप टाकल्यामुळे त्याला गोड टेस्ट पण अगदी परफेक्ट आली आहे। एकदा नक्की करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। थँक्यू।